संत शिरोमणी श्री संत सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास व श्रीफळ हंडी उत्सवास हार्दिक शुभेच्छा. श्री क्षेत्र अरण नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागतोत्सुक. हॉटेल स्वराज अरण तालुका माडा. आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळेल. सोलापूर पुणे महामार्गालगत अरण. प्रोप्रायटर विठ्ठल पाटील अरण. संपर्क क्रमांक 97-66-11-85-55. नमस्कार. तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज. आणि आपण अरण हाजीर उपस्थित आहोत. पंढरीच्या पांडुरंगाची पालखी आता श्री क्षेत्र अरण मध्ये सावतोबाच्या भेटीला आलेली आहे आणि त्याची दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र न्यूज येत आहोत. आज सकाळीच मुंबईमध्ये या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत ठिकठिकाणी झालं आणि आता सायंकाळच्या दरम्यान ही पालखी आता या ठिकाणी अरणमध्ये अरण हद्दीत आलेली आहे. या ठिकाणी विसाव्यावरती या पालखीचं स्वागत विसावा होईल आणि त्यानंतर या ठिकाणी अभिषेक होईल विसाव्याच्या ठिकाणी मुख्य ह्याच्यावरती आणि त्यानंतर पुढे पालखी प्रस्थान करेल अरणमधीलच शिंदेवाड्यामध्ये आज मुक्कामात जाईल आणि त्यानंतर उद्या सकाळी संत सावतामाळी महाराजांच्या मंदिराकडे पालखीचं प्रस्थान होईल. त्यानंतर साक्षात पांडुरंग संत सावतामाळी महाराजांच्या भेटीला आल्याची आख्यायिका सांगितली जाते आणि त्याच पद्धतीनं गेली 3 दिवस अरणमधून सावतामाळी महाराजांचे भक्त आणि इतर भाविक जे आहेत ते पंढरीच्या पांडुरंगाला आणण्यासाठी पंढरपूरला गेले होते. त्यानंतर 3 दिवसाच्या पालखी मुक्कामानंतर आज आता ही पालखी या ठिकाणी झालेली पुढे आश्वास असल्याचं पण आपल्याला पाहायला मिळते आणि शेकडो भाविक जे आहेत ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. नेमकं आता अनेक संतांच्या पालख्या महाराष्ट्रातील आराध्य असलेले दैवत वारकऱ्यांचे दैवत विठ्ठलाच्या भेटीला जात असतात. परंतु राज्यातील एकमेव असं उदाहरण आहे की साक्षात पंढरीच्या पांडुरंगाची पालखी ही अरणला येते आणि या रस्त्यावरती आपण सध्या उपस्थित आहोत. त्या रस्त्याच्या बाबतीत या निमित्तानं सोबत मारुती वाघ असणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांचे पालखी मार्ग अतिशय मोठ्या प्रमाणाने चांगले केलेले. परंतु ज्या ठिकाणी संत सावतामाळी महाराजांच्या भेटीला स्वतः पांडुरंग येतो त्या ठिकाणी मात्र 7 ते 8 मीटरचा फक्त रस्ता आहे आणि तोही व्यवस्थित आहे. अनेक ठिकाणी मग मोठे खड्डे आहेत पाठीमागचे बाजूला मोडणी जवळ. तर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि तात्काळ हा रस्ता इतर पांडुरंग पालखी मार्गाप्रमाणे संतांच्या प्रमाणे झाला पाहिजे. कारण हा पांडुरंग पालखी मार्ग म्हणून याला अद्याप याला नामकरण दिलं गेलेलं नाही. पांडुरंग पालखी मार्ग म्हणून ज्या दिवशी नामकरण होईल त्या दिवशी इतर संतांप्रमाणे हा सुद्धा रस्ता मोठ्या प्रमाणात. राज्यातील अनेक रस्त्यांना संतांची नावं दिलेली आहेत परंतु साक्षात पांडुरंग पंढरीचा पांडुरंग अरणच्या संत सावतामाळ्यांच्या भेटीला येतो. परंतु या रस्त्याला कुठलंही नाव दिलेलं नाही तर पांडुरंग मार्ग म्हणून नाव देण्याची अशी मागणी अरणकरांची आहे राज्यातील वारकऱ्यांची आहे. कुठून आलाय तुम्ही? पंढरपूर. काय अनुभव काय सांगा? तर आपण साक्षात आता विठ्ठल पालखीचं दर्शन घेऊयात. लागू माझी लागू